ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक चौथा नविदा भक्ति नाम समास आठवा सक्य भक्ति निरूपणा श्री राम समर्थ। मागा झाले निरूपण सातवे भक्तीचे लक्षण आता एका सावधान आठवी भक्ती श्रीराम। देवाशी परम सख्य करावे प्रेम प्रीतीने बांधावे आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम। देवा सदयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेने रीती येणे करिता भगवंती सख्य घडे नेमस्त श्रीराम। भक्तिभाव आणि भजन निरूपण आणि कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा आपण तैसेची वर्तावे आपण सीतेचे आवडावे मनासारखे होता स्वभावे सख्य घडे नेमस्त श्रीराम। देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे अनन्य भावे जीवे प्राणे शरीरतेही वेचावे श्रीराम। सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाचीच सांगाव्या श्रीराम। देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाशी तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा श्रीराम। आपले अवघेची जावे परि देवाशी सख्य राहावे ऐसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावे श्रीराम। देव म्हणजे आपले प्राण प्राणाशी न करावे निर्वाण परम प्रीतीचे लक्षण तेही ऐसे असे श्रीराम। ऐसे परम सख्य धरिता देवास लागे भक्ताची चिंता पांडवला काजोरी जळता विवरद्वारे काढले श्रीराम। देव सख्यत्वर आहे आपणासी ते तो वर्म आपणची पासी आपण वचने बोलावी जैसी तैसी ती पडसादे श्रीराम। आपण असता अनन्य भावे देव तत्काळची पावे आपण त्रास घेता जीवे देव ही त्रासे श्रीराम। श्लोक ये यथा मा प्रपंचते तत्सर्व भजम। अर्थ लोक मला ज्या भावाने शरण येतात माझे भजन करतात मी निश्चितच त्यानुसार अनुरूप फळ त्यांना देतो हे भगवंताचे वचन आहे। जैसे जयाचे भजन तैसेची देवही आपण म्हणून हे अवघे जाण आपणची पाशी श्रीराम। आपल्या मनासारखे नगडे तेने गुणे निष्ठामुळे तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली श्रीराम। मेघ चातकावरी ओळोनी तरी चातक पालटेना चंद्र वेळेशी उगवेना तरी चकोर अनन्य श्रीराम। ऐसे असावे शक्यत्व विवेके धरावे सत्व भगवंतावरील गुमत्व सांडूचने श्रीराम। सका मानवा भगवंत माता पिता गणगोत विद्यालक्ष्मी धनवित्त सकळ परमात्म श्रीराम। देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वे परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच असे श्रीराम। म्हणून ऐसे न करावे शक्य तरी खरेची करावे अंतरी सदृढ धरावे परमेश्वराशी श्रीराम। आपल्या मनोगता कारणे देवावरी क्रोधासेने ऐसी नवेत की लक्षणे सख्य भक्तीची श्रीराम। देवाचे जे मनोगत तेचे आपले उचित इच्छेसाठी भगवंत अंतरुणे की श्रीराम। देवाचे इच्छेने वर्तावे देव करिते मानावे मग सहजची स्वभावे कृपाळू देव श्रीराम। पाहता देवाचे कृपेशी मातेची कृपा कायसी मातावधी बाळकाशी युक्त काळी श्रीराम। देवे भक्त कोण वधिला कधी देखिला न ऐकिला क्षमागता सदैव झाला वज्रपंजरो श्रीराम। देव भक्तांचा कैवारी देव पत्ता सीतारी
देव होय सहायकारी अनाथांचा श्रीराम। देवानाथांचा कैपक्षी नाना संकटापासून रक्षी, धावनेला अंतरसाक्षी गजेंद्रा कारणे श्रीराम। देव कृपेचा सागरो देव करुणाचा जलधरो, देवाशी भक्तांचा विसरू पडणार नाही श्रीराम। देव प्रीती राखो जाणे देवाशी करावे साधने, जीवलगे अवघी पुसणे कामान येती श्रीराम। सख्य देवाचे तुटेना प्रीती देवाची विटेना, देव कदा पालटेना शरणागताशी श्रीराम। म्हणून सख्य देवाशी करावे हितगुलतयाशी सांगावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम। जैसा देव तैसा गुरु शास्त्री बोलला हा विचारो, म्हणून शक्यत्वाचा प्रकारो सद्गुरुशी असावा श्रीराम। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सत्य भक्ति निरूपण नाम समास आठवा श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ श्री सद्गुरु अर्पणमस्तु। मागील समासात आपण दास्य भक्ती पाहिजे, आज आपण पाहणार आहोत सख्य भक्ती, आठवी सख्य भक्ती। पहा आठ अकरा हा आपल्याला माहीत आहे, भगवान श्रीकृष्णाचा अवतार आठवा सुद्धा, आठवा 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 त्याला की जो तुमचा सखा आहे जो, आणि म्हणून हा आठवी भक्ती जी सख्य भक्ती अतिशय जवळची भक्ती, भक्तीचा परमोच्च बिंदू म्हणजे सख्य भक्ती। पहा आता सख्य भक्तीची लक्षणे ऐका। देवाशी अत्यंत सख्य करावे, सख्य म्हणजे मैत्री, मित्राजवळ आपण जसं सर्व काही बोलून दाखवतो, सर्व काही इच्छा आपल्या मनात काही शंका वगैरे सगळे तसं आपला मित्र एकदम जवळचा वाटतो, तसं देव आपल्याला जवळचा वाटला पाहिजे। जे जे काही आपल्या सुखदुःख आपण देवाजवळ बोललं पाहिजे, प्रेमाने प्रीतीने त्याला आपलासा करावा, ही सत्य भक्ती आहे। माहीत आहे संत नामदेव महाराजांचं उदाहरण आपल्याला माहीत आहे, संत नामदेवांनी भगवान विठ्ठलाला नैवेद्य प्रसाद देत असताना नैवेद्य खाण्यास लावला, म्हणजे इतकी भक्ती की इतकी अट्ठ, लहान मुलासारखा त्यांनी अट्ठ धरला आणि हट्टापायी परमेश्वरा त्याचा ग्रास घ्यावा लागला। ज्याची देवावर अत्यंत प्रीती आहे त्याचे वर्तन कसे आहे ते पाहून तसे आपण वर्तन ठेवावे। पहा जे काही साधू संत होऊन गेले या संतांनी कसं देवाशी नक्की केलं, त्यांचं वर्तन त्यांचं आत्मचरित्र ऐकूनच आपण त्यांच्याप्रमाणे वागायला शिकलं पाहिजे, म्हणजे आपल्यालाही परमेश्वराची सख्य भक्ती मिळेल। भक्तिभावाने भजन करणे, निरूपण कीर्तन प्रेमळ भक्तांनी गायन करणे हे देवाला आवडते। जे जे काही देवाला आवडते ते आपण करणं यालाच सत्य भक्ती म्हणतात, तेच आपल्या असावे। मनासारखे झाले म्हणजे मैत्रीभाव उत्पन्न होत, देवाशी सख्य जोडण्यासाठी आपले सौख्य सोडून द्यावे। पहा आपले सौख्य म्हणजे आपले काही जे सुख दुःख हे आपण आपलं सोडून देऊन फक्त परमेश्वरासाठीच करावं। अन्यन भावाने जेव्हा भावाने प्रसंगी देह पडला तरी जीवलग तुटले तरी देवाच्या काया वाचा निरूपण करावे आणि त्याची वार्ता सांभाळावी। आपल्याला माहीत आहे की भगवान नरसिंह सरस्वती नरसिंहांनी जेव्हा अवतार घेतला भक्त प्रल्हादासाठी, तेव्हा भक्त प्रल्हाद कितीतरी दुःख झालं कितीतरी त्रास झाला तरी सुद्धा त्यांनी आपले परमेश्वर आपला सत्य आहे नारायण नारायण म्हणत ते राहिले, आणि म्हणजे इतकं जवळ की आपल्या शरीराला त्रास झाला मनाला त्रास झाला तरी त्यांनी ते काही मानलं नाही, फक्त आपले सत्य आपलं परमेश्वर त्यांनी नारायण नारायण म्हणत राहिले आणि म्हणून शेवटी परमेश्वरा त्याला मदतीला यावं लागलं। निरूपण ही सांभाळावे, देव हाच आपला प्राण आहे असे झाले की देव तुमची चिंता करेल, म्हणजे देवाची चिंता तुम्ही करा देव तुमची चिंता करेल। अहो पांडवाचे रक्षण देवाने किती प्रकारे केले, लाक्षाग्रहात जाळले त्यावेळेला सुद्धा भगवान श्रीकृष्णाने त्यांना भुयर खोदण्याची संकल्पना सांगितली आणि त्याप्रमाणे त्यांचे रक्षण केलं, अनेक ठिकाणी त्यांचं रक्षण केलेलं आहे। आपण अनन्य तर देव अनन्य, आपण अनन्य झालो आपण देवाचे एकरूप झालो तर देवही आपल्याशी एकरूप होतो, आपण त्यावर त्रास होतो देव आपल्यावर त्रास होणार, आपण देवावर रागवलो बरेच लोक असे म्हणत पहा एवढ्या देवाचं करतो तरी आम्हाला देव पावत नाही ते आमच्या मनासारखं होत नाही, आपल्या मनासारखं नाही देवाच्या मनासारखं झालं पाहिजे, म्हणजे देवाच्या मनासारखं आपण वागलं पाहिजे। आपण अनन्य तर देवही अनन्य असतो, पहा आपण त्यावर त्रासलो तर देव आपल्यावर त्रस्त होणार, तसे ज्याचे भजन व मन तसं देवही होतो। मेघासाठी चातक
व चंद्रासाठी चकवा जसा अन्य नेपा तसे आपणही देवासाठी व्हावे. अहो भगवंतावरील ममत्व सोडूच नाही. आपले सर्व गणगोत माता पिता विद्या हे ते तोच आहे. देवा वेगळे काही नाही असे तोंडाने सर्व बोलतात. पण बोलणारे सर्व असतात की नाही काय ते देवाचे आहे देवाचे, पण कृती मात्र तशी करत नाहीत. म्हणजे बोलणं एक आणि कृती वेगळं, आणि असं अशी निष्ठा असावी. अशी निष्ठा जर असेल तर देव पावणार नाही किंवा देव तुमच्या संकटाला मदतीला येणार नाही. म्हणून असे खोटे शक्य करू नये, दृढ व खरे शक्य करावे. आपले मनोगत पूर्ण होत नाही म्हणून देवावर रागवणे हे काही खरे शक्य भक्तीचे लक्षण नाही. देवाचे मत तेच आपले मत व्हावे. तो मातेपेक्षा कृपाळू आहे. विपत्त काळी माता बालकाचा वध सुद्धा करीन. पा संकटाच्या काळामध्ये माता आपल्या बाळासुद्धा वध करेल. एक कथा आहे पाल, एक वांडरी ना नदीतून जात असताना आपल्या पिल्लांना ती डोक्यावर घेते पाण्यात बुडू नये म्हणून, आणि जशी ती पाण्यामध्ये जाते तशी ती पाणी वर चढत असतं. त्या गळ्यापर्यंत येतं, हळूहळू तोंडापर्यंत येतं, नाकापर्यंत येतं, तेव्हा ती पूर्ण पुढे जाते. तेव्हा ती काय करते, आपल्या डोक्यावरल्या पिल्लाला खाली पाडत टाकते आणि त्याच्या उभारावर आपला जीव वाचवते. म्हणजे प्रसंगी काय पा माता आपल्या बाळासुद्धा बळी देते स्वतःच्या वाचनासाठी. पण परमेश्वर तसा नाही पा. म्हणून म्हटलं की विपत्काळी माता बालकाचा वध सुद्धा करील. पण देवाने कोणा भक्ताचा जीव घेतला असा आतापर्यंत घडलंय का? की त्यांनी भक्ती केली आणि त्याचा देवाने त्याचा बळी घेतलेला आहे असं कधीच घडलेलं नाही. असे कोटी पाहिले किंवा ऐकले नाही. तो तर शरणागता वज्र पंधरासारखा रक्षक आहे. तो भक्तांचा कैवारी पतितांना तारणारा अनाथांचा सहकारी कैवारी गजेंद्रासाठी तो कसा धावला पा. गजेंद्र हत्तीसाठी तेव्हा गजेंद्राला मगरीने पकडलं होतं, तेव्हा वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण स्वतः देव परमात्मा त्या ठिकाणी येऊन त्या गजेंद्राची सुटका केली. तो कृपेचा सागर आहे, करुणेचा जलधर आहे. त्याला भक्तांचा विसर कधी पडणार नाही. तोच प्रीती राखणे जाणतो. जीवलगांचा विश्वास धरण्यापेक्षा देवाचा विश्वास धरावा. त्यांच्याजवळच आपले हेतुभू सांगावे. सत्य भक्ती हे भक्तीचे आठवे लक्षण समजावे. पा सत्य भक्तीमध्ये परमेश्वर सर्वांच्या हृदयात प्रवेश करून राहिला आहे. सत्य हे निरपेक्ष असावे, सदैव त्याचे स्मरण ठेवावे. परमेश्वराचे सदैव स्मरण ठेवले पाहिजे. क्षणभर देखील त्याला विसरू नये. त्याच्या इच्छेने वागावे. तो जे करेल त्यातच आपले हित आहे असे समजून वागावे. देवाशी अत्यंत सख्य करावे. प्रेमाने व प्रीतीने त्याला आपलासा करावा. भक्तिभावाने भजन करणे, निरूपण कीर्तन प्रेमळ भक्ताने गायन करणे हे देवाला आवडते आणि तेच आपण करावे. जे जे काही देवाला आवडते ते आपण करणं म्हणजे आपले सख्य भक्ती. प्रेमळ भक्ताने गायन हे देवाला आवडते तेच आपले असावे. अन्यन्य भावाने जीवाभावाने प्रसंगी ध्येय पडला तरी चालेल, पण देवाची कथा वार्ता निरूपणे ही सांभाळावी. देव हाच आपला प्राण असे ज्याला झाले की देव तुमची चिंता करेल. पांडवाचे रक्षण त्यांनीच केले. जसे त्याचे भजन व मन तसे देवही आवडतो. मेघासाठी चातक व चंद्रासाठी चक्र सदा त्याप्रमाणे. आपल्याला सर्वात साधारण माता माहीत आहे की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे सख्य किती होते. असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करता करता अर्जुनाच्या अगदी केसातून सुद्धा श्रीकृष्ण श्रीकृष्ण असा आवाज येतो. म्हणजे इतकं सख्य होतं. जे काय करतात ते भगवान श्रीकृष्णाप्रमाणे त्यांनी सांगेल त्याप्रमाणे करणे, म्हणजे आपला मित्र आहे सख्य आहे अशा प्रमाणे वागणं त्याला सख्य भक्ती म्हणतो. आणि तो भक्तांचा कैवार आहे, पतितांना तारणार आहे, अनाथांचा सहकार आहे, कैवार आहे. तो कृपेचा सागर आहे, त्याला भक्तांचा विसर कधी पडणार नाही. तोच प्रीती राखणे जाणतो. जीवलगांचा विश्वास धरण्यापेक्षा देवाचा विश्वास धरावा. त्याच्याजवळच आपले हेतू सांगावे अशी सत्य भक्ती ज्याला राहते त्याला पुनर्जन्म नाही. अशा प्रकारे आपणास ही सत्य भक्ती पाहिली. पुढल्या भागामध्ये आपण पुढचा समास म्हणणार आहोत आत्मनिवेदन भक्तीना. श्रीराम समर्थ माघा झाले निरूपण आठवे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान भक्ती नवमी. श्रीराम जय जय रघुवीर समत श्री सद्गुरु अर्पणमस्तू.